पुनः एक नवीन वर्ष, पुनः एक नवी आशा, तुमच्या कर्तृत्वाला पुनः एक नवी दिशा। सर्व नाशिककरांना शिंदे गावाचे माजी सरपंच संजय निवृत्ती तुंगार आणि उपसरपंच अनिता संजय तुंगार यांनी सर्व नागरिकांना येणाऱ्या नवीन वर्ष गुढीपाडवा निमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। सरपंच पदी असताना संजय तुंगार यांनी गावाच्या विकासात आपला खारीचा वाटा उचलला आहे। कोरोना सारख्या महामारीत लोकांना अन्नधान्य पुरवणे तसेच ऑक्सिजन बेडची सोय करणे असे सामाजिक कार्य करून लोकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय। त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून उपसरपंचपदी असलेल्या त्यांच्या पत्नी अनिता तुंगार यांनी देखील सामाजिक कार्याचा वसा कायम ठेवलाय। येणारं नवीन वर्ष सर्वांना सुख समृद्धीचं जावो अशी प्रार्थना त्यांनी केली आहे। वर्षाच्या पाडव्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। आज येणाऱ्या पाडव्यामध्ये आज प्रत्येकाला भरभाटायचं, सुख समाधायचं जावो। मी येणाऱ्या करोना काळातले संकट, येणारं जे आलं होतं त्याच्यामध्ये मी भरपूर सहकार्य केलं, पण देवाला विनंती करतो इडून पुढं जे असंच जे विचार संकट आहे हे चांगलं राहू दे, चांगले विचार येऊ द्या। तील सगळ्या ग्रामस्थांना आणि आपल्या शिंदे ग्रामपंचायतच्या वतीने पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि माझ्या कुटुंबातर्फे सुद्धा शुभेच्छा देते। नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।